सांगली जिल्ह्याला पुराचा फटका बसला। या पुरामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे। काही ग्रामीण भागात घरं देखील पडली, अनेकांचे संसार उघड्यावर पडले, कोट्यावधी रुपयांचं नुकसान या पुराने झाले। तर मिरज तालुक्यातील मौजे डिग्रस गावाला दरवर्षी पुराचा फटका बसतो, यंदाही या गावाला पुराचा फटका बसला असून गावाला चारही बाजूने पुरानं वेढलं होतं। अनेक घरांची पडझड झाली आहे, ग्रामस्थ पुरामुळे हैराण आहेत। दुसरीकडे पूर ओसरू लागलाय, ग्रामस्थ गावाकडची वाट धरतायत, मात्र गावात गेल्यावर सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळते। गुडग्यावड्या चिखल गावात घरा साचून आहे, त्यामुळे पुराच्या फटक्यानंतर चिखलाचा महापूर या गावात आला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। रायरामाना घोरपडे, हां, राजापूर तीन फूट पाणी होते, चिखी ते सगळी बुडलेलं आहे, भरपूर नुकसान झाले। आता घरात काय परिस्थिती आहे? चिखला चिखला जवळ गुडगाव चिखल आहे, नुकसान भरपूर झाले। शासनाची मदत करावी, चिक्की सगळं हे झाले, पाच झाले सगळे, तुम्ही मदत करावी। घर पण इकडे भेट पण कोसळले, सगळं हे झाले सगळं। 2000 घराची कूल आहे, दरवर्षी असं पाणी येत आहे आणि पत्र बित्र सगळं पाक नुकसान झालेलं आहे। घराच्या भिंती पण पडल्यात, आम्ही राहायचं कसं? आणि घरात कमरे एवढा चिकूल आहे, आल्यापासून आम्ही चिकूल आणि हेच काढत बसले। दुपारपासून सकाळपासून तेच चालले, कालपासून काल एवढ्या एवढ्या पाण्यातून साप सुद्धा घरावरनं खाली पडल्यात अक्षरशः आमच्या जवळ। किती नुकसान झालं घरात? घरात आता किती लाखावर बघा, आपण बघू ना तुम्ही किती नुकसान झाले। आम्ही सांगण्याबद्दल प्रत्यक्ष तुम्ही बघा, आम्हाला घरं मजबूत करून द्यावं सरकारने, आमची ही सगळ्यात मोठी मागणी आहे। आम्ही प्रत्येक वर्षी असं पाणी तर भक्कम घरं पाहिजे आमच्या आता, आणि आमची परिस्थिती पण आहे आता, आम्ही स्वतः बांधाव म्हणलं तर, आणि रान आहे, रानात पण काही नाही, रानात सगळं पाणी गेलं, त्यामुळे रानात पण काही हे नाही आमचे, ठीक आहे। आणि जी पोट पाणी चालते ती घेरण सुद्धा आमची बंद आहे, मग खायचं काय आता सध्या बघायला। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।